पक्षांची जबाबदारी आहे. तो कोर्टामध्ये आम्ही लढू. इंडिया आघाडीचे नेते मग त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. इंडिया इकडे इतका वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे. त्यांना आपण विनंती केली पाहिजे. त्यांची मनधरणे केली पाहिजे. तिकडे जाऊन काय होणार आहे? ही जबाबदारी आपली आहे, लोकप्रतिनिधीची, पक्षांची जबाबदारी आहे. नवनीत राणांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणजे ओबीसींना सगळ्या काही बोलण्याचा अधिकार आहे. आणि नवनीत राणा बोलल्यात तर त्यांना कुठलाही अधिकार नाही किंवा गुन्हा दाखल होईल, तर हे बरोबर नाही. ते ओबीसी म्हणतात 15 मिनिटांमध्ये मी काय करतो बघून घ्या, तुम्हाला दाखवून देतो, अशी उघड धमकी आम्हाला देतो आहे. मग त्याला उत्तर द्यायचं नाही आम्ही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कायदेशीर विषय, तो कोर्टामध्ये आम्ही लढू. रांगे पाटील असं म्हणत आहेत की मराठा विरोधी भूमिका मोदींनी घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात मुक्काम करावं लागलं. आता मला वाटतं मोदीजींचे भाषणं, सभा सर्व देशभर झालेले आहेत, ते काही फक्त महाराष्ट्रात मुक्कामी नाही आहेत. जर रांगे पाटील आता स्वतःला असं म्हणून घेत असेल माझ्यामुळे होत आहे आणि माझ्यामुळे सभा घेत आहेत, तर ठीक आहे, त्याने ते मोठं पण घ्यावं. पण मला असं वाटतं की तसा कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे. मोदींच्या सभा संपूर्ण देशभर चाललेल्या आहेत. आपणच बघतात त्याचं शेड्यूल, प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या सभा चालल्या आहेत. काही दिवसात 3-3 सभा ते त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे असा विषय कुठे असल्याचा दुरान्वय संबंध नाही. मला वाटतं की भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहेत. मी परवा 2 तास 3 दिवसापूर्वी नाशिकला गेलो होतो. 2-2.5 तास आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. भुजबळ साहेब संपूर्णपणे महायुतीचंच काम करतायत. काही ठिकाणी जुने फोटो असतील, काही गैरसमज, कांद्याचा सुवास्त झाला असेल निश्चित. परवा 13 तारीख झाल्यानंतर मी सुद्धा नाशिकमध्येच 4-5 दिवस मुक्कामी आहे, दिंडोरीमध्ये आहे. त्यावेळेला या बाबतीमध्ये आपण दोघांना आमोरसमोर बसू आणि या बाबतीमध्ये एक वाक्य तर सगळ्यांमध्ये करू. पण आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीमध्ये कुणीही याची गडबड करणार नाही. भुजबळ साहेबांच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही. काहीतरी गैरसमज सुवास कांद्याचा झाला असेल. मला वाटतं मी भुजबळ साहेबांशीही बोलतो, सुहास कांदेनाही बोलतो, त्यातून स्पष्टता येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.